नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. आज सोमवार आहे आणि इथून पुढचा आठवडा आपल्या सगळ्यांसाठी छान जावो, आरोग्यदायी जावो. आणि आता बातम्यांकडे बोलूयात. काँग्रेसमधला अंतर्गत वाद चांगला चव्हाट्यावर आला आहे, कारण नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे आणि या पत्राच्या माध्यमातून पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांना ताबडतोब मंत्रिमंडळातून बरखास्त करावं अशा प्रकारची आग्रही मागणी केली आहे. सुनील केदार हे नागपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना खाजगी दलालांच्या मार्फत सरकारी रोख्यांमध्ये पैसे गुंतवल्याचा गंभीर आरोपसुद्धा आशिष देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेसमधला अंतर्गत वाद चांगलाच चव्हाट्यावर आला आहे. विदर्भातलेच हे दोन्ही नेते आणि त्यांनी परस्परांच्या संदर्भात आता उघडपणे नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली. आणि आपण अधिक जाणून घेऊयात, थेट जाऊयात नागपूरला. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. तुषार, खरं तर हे नागपूरमध्ये काही गरमागरमीचे दिवस नाहीत, पण काँग्रेसमधली गरमागरमी 50 डिग्रीच्या वर गेली की काय? मिलिंद सर, सर्वांनाच माहिती आहे नागपूर पक्ष नागपूरमध्ये जो काँग्रेसमधला जो अंतर्गत वाद आहे हा दिल्लीपर्यंत अनेक वेळा गेलेला आहे आणि राज्यामध्ये देखील त्याची अनेक वेळा चर्चा झालेली आहे. आता केदार आणि देशमुख यांच्यातला वाद देखील हा पारंपरिक वाद आहे. हा काही म्हणजे रणजित देशमुख आणि बाबासाहेब केदार यांच्या काळापासून या दोन कुटुंबामध्ये वाद आहे. आता काल आशिष देशमुख यांनी जे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं ते 3 पानाचं पत्र आहे. त्या 3 पानाच्या पत्रामध्ये त्यांनी 2 गोष्टीचा उल्लेख केला आणि त्या 2 गोष्टीच्या आधारावर त्यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचा राजीनामा मागितला. त्यातला पहिलं जे कारण दिलं त्यांनी, ते 2002 नागपूर जिल्हा बँकेमध्ये जो घोटाळा झाला होता त्या घोटाळ्याचे जे आरोपी होते, जे संचालक मंडळ होतं, त्यावेळा सुनील केदार हे बँकेचे अध्यक्ष होते आणि त्यांनी सुनील केदार यांनी तेव्हा इरो डिस्कवर टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये 40 कोटी रुपये गुंतवले होते आणि ही जी गुंतवणूक झाली होती ती नियमबाह्य पद्धतीने झालेली होती. त्यामुळे यातील यांना मुख्य आरोपी धरून त्यांना ह्या संपूर्ण भ्रष्टाचाराचा सूत्रधार धरावं आणि त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आशिष देशमुख यांनी आपल्या पत्रामध्ये लिहिली आहे. सोबतच सुनील केदार यांची जी पार्श्वभूमी राहिलेली आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिलेली आहे, असे 2 कारण त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्रामध्ये दिलेले आहे. मात्र जिल्ह्यामध्ये जी या पत्रावरून चर्चा आहे त्याचं कारणमध्ये परवाच्या दिवसाला म्हणजे शुक्रवारला सुनील केदार यांनी काटोल मतदारसंघामध्ये एक दिवसभर दौरा ठेवला होता आणि काटोल मतदारसंघामध्ये मागच्या 6 महिन्यापासून आशिष देशमुख हे मोर्ची बांधणी करत आहे. जेव्हापासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप झाले त्यानंतर त्या मतदारसंघासाठी जी तयारी किंवा मोर्चेबांधणी आशिष देशमुख यांनी सुरू केली होती आणि शुक्रवारला सुनील केदार यांचा दौरा झाल्यानंतर त्यांचं हे जे पत्र आलं त्यामुळे या पत्राला एक राजकीय किनार असल्याचं देखील बोललं जात आहे. आशिष देशमुख यांच्याकडनं वारंवार असे पक्षाचे जे नेतृत्व असेल किंवा पक्षांतर्गत नेते असेल यांच्या वारंवार आरोप प्रत्यारोप किंवा त्यांना टार्गेट करण्याचे प्रकार नेहमीच असतात. त्यामुळे या पत्राला आम्ही खूप गंभीर जर का पाहिलं ज्याचा तू सुरुवातीच्याच वाक्यात उल्लेख केला होतास ते म्हणजे केदार आणि देशमुख या घराण्यांमधला जो काही वाद आहे तो आजचा नाही आहे, तो अनेक दशकांपासूनचा आहे. म्हणजे कदाचित हा दुसऱ्या पिढीतला वाद आहे. पण हे सरकार स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत तरी अशी स्थिती नव्हती की या 2 घराण्यांमध्ये वाद आहे आणि तो नुसता वाद आहे नाही तर तो इतक्या जाहीरपणे या दोघांनी बोलून दाखवला आहे असं तर काही नव्हतं. यावेळेला फक्त मतदारसंघात प्रवास करणं हेच निमित्त ठरलं का त्याला आणखीन काही पार्श्वभूमी आहे? मतदारसंघातला प्रवास हे एक निमित्त झालं, कारण की या दोन्ही कुटुंबामध्ये वारंवार वर्षानुवर्ष वाद आहे. मात्र यावेळेस असं वाटत नव्हतं, अचानक ज्या प्रकारे आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं त्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं, म्हणजे काही कारण नसताना, कारण की मध्यंतरीच्या काही वर्षामध्ये असा कोणत्या प्रकारचा वाद या 2 कुटुंबामध्ये समोर आलेला नव्हता. मग अचानक आशिष देशमुख यांना हे पत्र का लिहावं लागलं याबद्दल जेव्हा अनेक राजकीय विश्लेषण केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की कुठंतरी आशिष देशमुख यांना भीती वाटायला लागली, कारण की जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सुनील केदार वारंवार हस्तक्षेप करतात. त्यांचा ते सावनेर मतदारसंघाव्यतिरिक्त इतरही मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये ते वर्चस्व ठेवतात आणि बऱ्यापैकी हस्तक्षेप करतात. आशिष देशमुख यांची आता काटोल विधानसभामधनं लढण्याची तयारी आहे, कधीही त्यांना असं वाटतं की मध्यावर्ती लागू शकेल किंवा 2024 त्यासाठी त्यांनी जी तयारी सुरू केली त्या तयारीच्या पार्श्वभूमीवर सातत्याने सुनील केदार या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप करत होते आणि शुक्रवारला तर त्यांनी दौराच ठेवला होता. त्यांचा दौरा हा एका
एका तहसील किंवा एखाद्या कार्यक्रमापुरता मर्यादित नव्हता. दिवसभर त्यांचा सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी दौरा होता आणि त्यांनी पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. जे पदाधिकारी आशिष देशमुख यांच्यासोबत काम करतात त्याच पदाधिकाऱ्यांसोबत देखील त्यांनी दौरा ठेवला होता, मात्र आशिष देशमुख यांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्यामुळे आशिष देशमुख दुखावले असेल आणि त्या दुखावल्यामुळे आणि रागाच्या भरामध्ये कदाचित त्यांनी हे पत्र लिहिलं असेल असं बोललं जातं. पण मुख्यमंत्री आता या पत्राला किती गांभीर्याने घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तुषार, यात मी तुला सॉरी मध्ये थांबवलं, पण यात मुद्दा असा आहे की साधारणपणे एकाच पक्षातले दोन नेते एकमेकांवर नाराज असतील तर पक्षश्रेष्ठींच्याकडे हा वाद जातो. यावेळेला असं झालंय पहिल्यांदा की पक्षश्रेष्ठींच्याकडे न जाता थेट मुख्यमंत्र्यांच्याकडे पत्र गेलंय. हेच एक आश्चर्य वाटते, कारण की जर का आशिष देशमुख यांना जर का सुनील केदार यांच्याबद्दल काही तक्रार असती तर ते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र लिहू शकले असते किंवा त्यांना दिल्लीचे जे कोणते नेते त्यांच्या संपर्कात असतील त्यांना ते पत्र लिहून या संपूर्ण गोष्टीची माहिती देऊ शकले असते. मात्र तिसऱ्या पक्षाच्या नेत्यांना म्हणजे मुख्यमंत्र्यांनाच म्हणावं लागेल की त्यांनी पत्र लिहिलं. आता थेट आशिष देशमुख हे पक्षांतर्गत देखील नाही किंवा पक्षाच्या कोणत्या पदावर देखील नाही आणि एक काँग्रेसचे नेते आहे आणि तेही माजी आमदार आहे, त्यामुळे त्यांनी ज्या प्रकारे या संपूर्ण पत्रामध्ये ज्या ज्या गोष्टीचा उल्लेख केला म्हणजे 2002 जिल्हा बँकेच्या घोटाळ्याचा उल्लेख केला, सोबतच त्यांनी हे म्हटलं की सुनील केदार यांची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारी पार्श्वभूमी राहिली आहे आणि मी तुम्हाला पत्र लिहितो तेव्हा मला मोठ्या दुःखाने आणि खेदाने हे पत्र लिहावं लागत आहे. त्यामुळे काही कारण नसताना त्यांना जर का आशिष देशमुख यांना काही तक्रारी असत्या तर ते नाना पटोले यांच्या सोबत बोलू शकले असते, त्यांना पत्र लिहू शकले असते. मात्र आशिष देशमुखने थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहिलं आणि थर्ड पार्टी झालं ते पत्र, त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एक वेगळी चर्चा आली. पण एक गोष्ट आहे की काँग्रेसच्या नेत्यांसोबत आम्ही काल देखील बोलतो, त्यांचं असं म्हणणं होतं की जिल्हा बँकेचा जे काही घोटाळा असेल किंवा जो काही आरोप सुनील केदारवर झाला असेल मागच्या 20 वर्षापासून हे प्रकरण न्यायालयामध्ये सुरू आहे, याचा निकाल न्यायालयामध्ये होणार की सुनील केदार दोषी आहे की नाही. मात्र आशिष देशमुखने एकाएकी अशा प्रकारे पत्र लिहिणं आणि ते मुख्यमंत्र्यांना बरखास्त करण्याची मागणी करणं हे पक्षाच्या जी आचारसंहिता त्याचं उल्लंघन आहे, त्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी आजची मागणी पुढे येऊ शकते. बर तुषार, खरं तर हे काही गरमीचे दिवस नाहीत नागपुरातले, हळूहळू कदाचित काही दिवसाने थंडी सुरू होईल, पण त्यामध्ये ही राजकीय गरमागरमी अर्थात काँग्रेसमधली गरमागरमी ही विदर्भाला आणि प्रामुख्याने नागपूरला काही नवीन नाही. बघूयात पुढे काय होतं ते. तुषार, धन्यवाद तुर्तास.